आजचा उपक्रम असा आहे की आरोग्य मोफत आरोग्य शिबिर हे ट्रॅफिक पोलीस म्हणजे संगमेश्वरपासून कशेडीपर्यंत त्यांच्यासाठी एक खास उपक्रम आहे. त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे, नेत्र तपासणी आहे, नंतर ECG आहे आणि इन जनरल चेकअप आहे. नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंब चेक करण्याची जी मशीन आहे ती इथं आम्ही अवेलेबल आहे आणि ते चेक करून ज्याचं कोणाचं मोतीबिंब समजा जर का त्याच्यामध्ये जर आढळलं तर त्याचं फ्री ऑफ कॉस्ट आपण त्याचं ऑपरेशन करून देणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं जर कोणाला नजर चष्मा लागला असेल तर त्याचा तो पण चष्मा आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे त्या ह्यांना ज्यांना ॲफेक्टेड असेल त्यांना देणार आहोत. तिसरी गोष्ट जे ECG आहे, जे ECG आम्ही आता चालू आहेत म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी आम्हाला इथे टोटल पोलीस वर्ग आहे ते 50 ते 55 जण आहेत. सगळ्यांच्या टोटली ECG आम्ही करत आहोत. SMS हॉस्पिटल आहे त्याचबरोबर आम्हाला डेरोन हॉस्पिटल जे नेहमी सहकार्य करतात हॉस्पिटल ब्लड डोनेशनसाठी. कधी गरज लागली ब्लड डोनेटची, कधी O निगेटिव्ह जर लागलं तर आम्ही डेरोन हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून रात्री अपरात्री केव्हाही आम्हाला ते उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर SMS हॉस्पिटल आहे, ECG जे त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे आम्हाला त्यामध्ये जर त्याच्यामध्ये काय जर सापडलं तर त्याची पण पुढील उपचारासाठी आपण SMS हॉस्पिटलला त्यांना कनेक्ट केलेलं आहे. आणि त्या आत्ता जे हे जे उपक्रम घेण्याचं कारण म्हणजे गेली 2 वर्ष करोनामध्ये गेली, त्या करोनाच्या काळामध्ये ह्यांचं ट्रॅफिक पोलीसचं जे काम होतं ते खूप मोठं होतं. रस्त्यावर कोण त्यावेळेस जनता दिसत नव्हती किंवा सामान्य माणूस दिसत नव्हतं, पण हे रस्त्यावर उतरून अगदी ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा जेव्हा कधी अशी बॉडी जरी उतरायची वेळ आली असेल तिथं कोण त्यांच्या घरातले नसतील तेव्हा हे कर्मचारी किंवा हे आमचे सगळे कोविड काळातले पोलीस सगळे हजर होते आणि ते त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि त्या कामाचं म्हटलं कुठेतरी आपण आमच्या गावात घेतो आहे, खेर्डी गावात मी आमचं मित्रमंडळ आहे विनोद भरण मित्रमंडळ तिथं घेतो आहे. तर प्रथमला एक भेट झाली आमची आठवडाभरापूर्वी आणि त्याने सांगितले की असं असं उपक्रम आपल्याला घ्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे घेऊया आपण. तर कसं काय घ्यायचं मग ते नियोजन प्रथमनी आणि आमच्या मित्रमंडळाने व्यवस्थित त्या केलं आणि त्याचा आज आम्ही इथे आता ते उपक्रम राबवत आहोत. विनोद भुरण मित्रमंडळ म्हणून आमचं 1-7 वर्ष हे काम करतं आहे, खेर्डी मर्यादित आम्ही काम करतो आहे. आणि असे 4 उपक्रम आम्ही वर्षाला घेतो, त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान घेतो, आरोग्य शिबिर घेतो, दह्यांडीचा एक हे असतो आणि वृक्षारोपण घेतो. हे आरोग्य शिबिर हे 16 डिसेंबरलाच आमच्या इथे शिगनवडीमध्ये पार पडलं, त्याच्यामध्ये पण त्यावेळेस पण आम्ही ब्लड डोनेट घेतलं आहे आरोग्य शिबिरमध्ये. त्यावेळेस पण आम्ही म्हणजे नेत्र तपासणी पण घेतली होती, कॅल्शियम चेक घेतलं होतं, HB चेक घेतलं होतं, हे गावात घेतलं होतं. पण आता जे घ्यायचं आहे ते म्हटलं एक गावाच्या बाहेर जाऊन जे कर्मचारी किंवा जे पोलीस वर्ग आपले मित्र बाहेर रस्त्यावर असतात उन्हातानातून जे काम करतात त्यांच्यासाठी घ्यावं म्हणून आताही आम्ही इथे घेतलेलं आहे. आरोग्य शिबिर कशा प्रकारे चालू आहे आणि काय काय त्याच्यामध्ये? आता जे आपले धामण देवी लोटे इथे आपण वाहतूक पोलीस मार्ग पोलीस वर्गासाठी जे शिबिर घेतो तर या शिबिरामध्ये SMS हॉस्पिटलने एक आरोग्य शिबिर दिलं आहे, तेही मोफत आहे. त्या शिबिरामध्ये आपल्याला सर्वात डोळे तपासणी होणार आहे. डोळे तपासणीनंतर जे मोतीबिंदू येतील, मोतीबिंदू अथवा दुसरे काही नंबर्स असतील, चष्मे असतील, तर ह्या सर्व बाबी आपण विनोददादा मित्रमंडळकडून आपण देण्यात येत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लड चाचण्या, रक्ताच्या चाचण्या. पोलीस वर्ग हे नेहमी रस्त्यावर उभं राहून काम करत असतात त्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉल, CBC अशा क्रिएटिन अशा बऱ्याच अशा आपण चाचण्या त्यांना देणार आहोत. ज्या इथे शक्य होईल त्या आपण टेस्ट सगळे इथे घेत आहोत, बाकीच्या ना ज्या मोठ्या मोठ्या टेस्ट आहेत त्या आपण SMSला त्यांना घेऊन जाऊन तिथे करणार आहोत. तिसरी गोष्ट, ह्या स्टाफमध्ये ह्या पोलीस वर्गामध्ये कुणाला जर शस्त्रक्रिया आढळली तर ती शस्त्रक्रिया देखील आपण शासनमान्य योजनेतून करणार आहोत. महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री आरोग्य योजना या 2 योजनेमार्फत त्यांचा आपण शस्त्रक्रिया पण करून देणार आहोत. तिसरी गोष्ट अशी की मेडिसिनचा थोडाफार आम्ही साठा आणलेला आहे. पोलीस वर्ग कधीही मेडिसिन घ्यायला जात नाही किंवा आपला आजार दाखवायला जात नाही, त्याचं कारण आहे त्यांची नोकरी आणि त्या नोकरीचा काळ खूप मोठा असल्यामुळे ते घरातही तेवढा वेळ देऊ शकत नाहीत, तर ते हॉस्पिटलमध्ये जाणं मुश्किल होतं. तर आम्ही थोडासा मेडिसिनचा साठाही ते आणलेला आहे.
सगळ्यात मोठी गोष्ट पोलीस वर्गाने स्वतः ब्लड डोनेट करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तर रक्तदान करणे हे फक्त सामान्य माणूसच नाही तर आपला पोलीस वर्ग पण रक्तदान करू शकतो हे आजच्या कॅम्पमधून दिसून आलेलं आहे. तर मी विनोददादा मित्रमंडळ कशेडीचे यादव सर आणि कशेडीचे चांदणे सर आणि धामणदेवी लोटेचे यादव सर या तिन्ही साहेबांचं आभार मानतो की त्यांनी असा मोठा उपक्रम राबवला. ह्यापुढे ते असेच उपक्रम राबवावे. रिस्पॉन्स आता कशेडीमध्ये दोन्ही टॅब मिळून जवळजवळ 55 ते 50 स्टाफ आहे. तर एकही स्टाफ इथं इकडे तिकडे न जाता सगळ्याच्या सगळ्या स्टाफने आपापली इथे चाचण्या करून घेतलेल्या आहेत. हे सगळ्यात मुख्य आहे. आज आमच्याकडे विनोद बुरन मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने SMS हॉस्पिटल डेरवन हॉस्पिटल यांच्यासोबत रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित केले. आमच्या पोलिसांचे जीवन धकाधकीचे असते. स्वतःच्या आरोग्याकडे किंवा आमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. यातूनच ह्या वर्षभरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही पोलीस अचानक दगावले. त्यामुळे या सर्वांनी मिळून व आमचे साहेब PSIC यादव साहेब यांनी मिळून या शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये जो चेकिंग करण्यासाठी आपल्याला बाहेर 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो तेच डोळ्याचं चेकिंग, ECG, ब्लड प्रेशर, परत शुगर यांचं इथे आमचं टेस्टिंग केलं. त्यात भरपूर जणांचं आरोग्य अजून तरी चांगलं आहे. काही काहींना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जवळजवळ आत्ता आम्ही 50 ते 60 जणांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आणि आमच्या वाहतूक मदत केंद्रातर्फे आम्ही या सर्वांचे आभार मानत आहोत. आणि अशा प्रकारे काही शिबिरं आपण आयोजित करावीत असे त्यांना मी सांगत आहे.